नमस्कार, मी शीतल। स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी धाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे मी बनवलेल्या छान छान रेसिपीजचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर आपण बघूया झणझणीत शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं। एक मोठ्या साईजचा कांदा मी असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर भाजीला आंबट चव आवडत असेल तरच तुम्ही यूज करा। ही जाड शेव घेतलेली आहे, ही शेवभाजीसाठी वापरतात ती शेव घेतलेली आहे मी, ही मार्केटमध्ये सहज मिळते। 5-6 लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी। हे सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहे मी, थोडेसे पातळ काप करून घेतलेले आहेत। मीठ चवीनुसार फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर। अगोदर आपल्याला कांदा तळून घ्यायचा तेलामध्ये। लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हा कांदा तळून घेणार आहोत, त्याने भाजीला छान चव येते। कांदा तुम्ही 2 चमचे तेल टाकून परतून पण घेऊ शकता, पण मी तळून घेते, त्याने भाजीची चव छान येते। अशा प्रकारची शेवभाजी खानदेशमध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, यातच आपल्याला हे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते पण आपल्याला तेलात तळून घ्यायचे। कांदा छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। कांद्यासोबत खोबऱ्याचे कापही आपले तळले जातील। कांदा लालसर तळलेला आहे, छान कुरकुरीत झालेला आहे, पाहू शकता खोबरंही तळलेलं आहे। त्यासोबत आपल्याला काढून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कांदा आणि खोबरं तळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। टोमॅटोचे काप घेतलेले आहे थोडेसे। लसूण पाकळं आणि आल्याचा तुकडा आणि यात आता आपण थोडेसे शेव पण वाटणार आहोत, त्याने भाजीला छान चव येते आणि दाटसर होते भाजी। हे आता आपल्याला मिक्सरला कोरडंच फिरवून घ्यायचं आहे। नंतर आवश्यकतेनुसार 2-3 चमचेच आपल्याला पाणी ॲड करून घट्ट मिश्रण दळून घ्यायचं आहे। आपल्याला मसाला आपल्याला घट्टच ठेवायचा आहे, जास्त पातळ दळायचं नाही आहे। मिक्सरला मी वाटून घेते, मसाला मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। याप्रमाणे आपल्याला घट्ट मसाला वाटून घ्यायचा आहे। मी अगदी 2-3 चमचे पाणी ॲड करून हा मसाला वाटून घेतलेला आहे। तुम्ही जर जास्त पाणी वापरलं तर आपण जेव्हा तेलात मसाला परततो तेव्हा त्याचे शिंतोडे बाहेर उडतात, त्यामुळे ती काळजी घेण्यासाठी आपल्याला मसाला शक्यतो असा घट्टच वाटून घ्यायचा आहे। एका कढाईमध्ये मी 4-5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे, त्यामुळे भाजीला छान तरी येते।
आता हा मसाला मी तेलात काढून घेणार आहे. हा मसाला काढण्याआधी आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं आहे. इथे जेव्हा आपण मसाला काढतो तेलात तेव्हा ते अंगावरती उडतं, त्यामुळे तेल जास्त गरम नको आहे. आणि आता भांड्याला जो मसाला राहिलेला आहे त्यात मी 1 ग्लास पाणी ॲड करून सर्व मसाला काढून घेणार आहे. आणि हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवणार आहे. हा मसाला आपल्याला आता तेलात तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपण तेलात तळून घेतलेला आहे, त्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर लागते. ढाबा स्टाईल आपण शेवभाजी बनवणार आहोत. मसाला व्यवस्थित परतलेला आहे. यात आता आपल्याला सुके मसाले ऍड करायचे. हळद, गरम मसाला, लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. धना पावडर, पुन्हा 2 मिनिट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. यात मी आता मी जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ते ॲड करणार आहे. पाणी शक्यतो गरमच घ्यायचं आहे आपल्याला, कारण हा जो मसाला आपण परतलेला आहे त्याचं टेम्परेचर जास्त असतं. त्यात जर आपण थंड पाणी ॲड केलं तर भाजीची चव कमी होते. मसाल्याचं भांडं धुऊन मी जे पाणी घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार. आपण यात जे शेव घालणार आहोत त्यात पण मीठ असतं, त्यामुळे मीठ आपल्याला जपूनच घालायचं आहे. कोथिंबीर घालायची. ही ग्रेव्ही बनवली आहे आपण, त्याला आपण 5 मिनिट छान उकळून घेणार आहोत. ग्रेव्ही छान उकळलेली आहे. यात आपल्याला शेव लगेच ॲड करायची नाही आहे. तुम्हाला जेव्हा भाजी खायची त्यावेळेस 5 मिनिट अगोदर शेव ॲड करायची आहे. शेव जर अगोदर ॲड केली तर जास्त भिजते आणि ग्रेव्ही घट्ट होते. आता आपण डिश सर्व करूया. अगोदर आपल्याला खाली थोडी शेव घालायची आहे डिशमध्ये, नंतर वरून आपण ग्रेव्ही घालणार आहोत. वरून आपल्याला पुन्हा थोडीशी शेव घालायची आहे. दिसायला अतिशय चमचमीत आणि झणझणीत दिसते, खायलाही अतिशय टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. वरून आपण पुन्हा थोडीशी ग्रेव्ही घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून. आपली टेस्टी आणि झणझणीत अशी शेव भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.